रात्रभराच्या मुसळधार पावसाने पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. डहाणूजवळ रेल्वे रुळावर पाणी आल्याने बहुतांश गुजरातकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत. दरम्यान घोलवड ते पालघर दरम्यान मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचंही समोर येत आहे. मुंबईच्या उपनगरात रिमझिम पाऊस सुरूच आहे. नवी मुंबई ठाणे डोंबिवलीतही पाऊस झाला. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या काही भागात चांगला पाऊस झाला. आता पुढील आठवड्यातही पाऊस चांगला पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. राज्यात सध्या परतीचा पाऊस सुरू झालेला नाही. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. नवी मुंबईमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. नवी मुंबई पनवेल उरण परिसरात पावसाचा जोर दिसून आला. या पावसामुळे वाहतुकीवरती काहीसा परिणाम दिसून आला तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. दक्षिण रायगडात पावसाचा जोर अधिक होता तर उत्तरेतील अलिबाग पेण कर्जत पनवेल या तालुक्यांमध्ये पावसाचा अधूनमधून सरी कोसळत होत्या. त्यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत होतं. जिल्ह्यात दरवर्षी साधारण 3142 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदाच्या मोसमात पावसानं आपली सरासरी ओलांडली असून यावर्षी आतापर्यंत 3367 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग देखील समाधानी आहे. मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढल्यानं रस्त्यांवरील खड्डेही वाढत आहेत. विशेषतः उपनगरातील रस्त्यांची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. बीएमसीनं भरलेले खड्डे पुन्हा उखडू लागले आहेत. कसरत करावी लागते. घाटकोपर पश्चिम येथील एलबीएस रोडवरच्या नारायणनगर सिग्नलवरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसानं पाठ फिरवलेल्या धुळे जिल्ह्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झालेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप करत आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक ते झाले आहेत. अखेर या संतापाचा उद्रेक झाला आणि शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी थेट शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. या संदर्भात झी 24 तास धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेची संपूर्ण चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाईचं आश्वासन दिलं. मराठवाड्यातील मोसंबीच्या बागांना ढगाळ वातावरणाचा मोठा फटका बसला आहे. जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोसंबीच्या बागा असून त्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याचं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यातील खेड शिरूर आणि जुन्नर तालुक्यातील 5000 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पिकाची लागवड केली. चांगला पाऊस झाल्यामुळे पिकं जोमात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनवर उंटअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या साताऱ्याच्या जाशी गावचे सुपुत्र चंद्रकांत गलंडे यांच्या पार्थिवावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गलंडे यांच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला. गलंडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. चंद्रकांत गलंडे अमर रहेच्या घोषणाने यावेळी सारा परिसर दुमदुमून गेला. उरीतील दहशतवादी हल्ल्यात अमरावतीचे विकास जानराव उईके यांच्या पार्थिवावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात विकास उईके यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी उईके यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या अश्रूंचा बांध फुटला. अमर रहे अशा घोषणाने सारा परिसर दणाणून गेला. उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात लढताना विकास उईके यांना वीरमरण आलं. उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात यवतमाळच्या वडीमधील नेरळपूरचा गावचे विकास कुडमेथे शहीद झाले. उपचारादरम्यान वीरमरण आलेल्या विकास यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर पालकमंत्री संजय राठोड यांनी विकास यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. पाकिस्तानी दहशतवादी कृत्याचा बिमोड केलाच पाहिजे अशी मागणी नेरळ पुरड ग्रामस्थांनी सरकारकडे केली आहे. वेळ आलाच आपण सीमेवर जाऊन लढण्यास तयार आहोत. मात्र आता पाकिस्तानला युद्धालाच उत्तर देण्याची वेळ आली अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. सैनिक झोपेत असताना दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा अण्णांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. जो हल्ला झाला दशाला तसं उत्तर दिलं पाहिजे. किती लोक आपले मारणार आता. मी माझं वय झालं 80 वर्ष. तशी वेळ आली तर पुन्हा एकदा सीमेवरती जायची माझी तयारी आहे.
उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये शिवसेना भाजप आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. अहमदनगर शहरातून निषेध रॅली काढून दिल्ली गेट परिसरात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा प्रतिकात्मक पुतळा आणि पाकिस्तानचा ध्वज यावेळी जाळण्यात आला. मालेगावमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळला. भारत मातेचा जयघोष आणि पाकिस्तान विरोधातल्या घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याचं आवाहन यावेळी केलं गेलं. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं पाकिस्तानचा झेंडा जाळून उरी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात एकत्रित येत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली. रायगड जिल्ह्यातल्या महाड आणि पोलादपूरमध्ये शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधात जोरदार निदर्शनं केली. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून तो पुतळा जाळण्यात आला. आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि बसपाच्या काही नगरसेवकांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये काँग्रेसच्या नगरसेविका मालती पाटील, मनसे नगरसेविका रुचिता मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक लक्ष्मण टिकमानी, बसपा नगरसेविका सुशीला यादव आणि दशरथ यादव यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या 5 शहरांचा यंदा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नागपूर, नाशिक आणि औरंगाबादचा यामध्ये समावेश आहे. यंदा देशभरातून 27 शहरांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापैकी महाराष्ट्रातून 5 शहरांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूंनी ही घोषणा केली. कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद, नागपूर, ठाणे आणि नाशिक या शहरांना आता 600 कोटी रुपये मिळणार आहेत. जोरदार टीकेनंतर मोखाड्यातील जमावबंदी मागे घेण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे कुपोषणग्रस्त मोखाड्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जमावबंदी लागू केली होती. मोखाड्यात कुपोषणामुळे लहान मुलांचे बळी गेले आहेत. त्याच गावात पंकजा मुंडेंचा दौरा आहे. मराठा समाजाला 16% आरक्षण द्यावं हीच भाजपची भूमिका असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलंय. रोखठोक या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान मराठा मोर्चाची झळ आगामी निवडणुकांना बसणार नसल्याचंही ते म्हणाले. त्याचवेळी कुणीही या मोर्चाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असंही दानवे यांनी स्पष्ट केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांचा केंद्रीय युवक महोत्सवाची तुळजापूर इथं सुरुवात झाली. 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या केंद्रीय युवक महोत्सवात तुळजापूर शहराच्या मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली. या महोत्सवामध्ये औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद या 4 जिल्ह्यातील 233 महाविद्यालयातील 2000 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. राज्यात तळाशी बसलेला मानव विकास निर्देशांक गडचिरोलीचा आहे. हे चित्र हजारो कोटी रुपयांची खनिज संपदा असलेल्या सुरजागड लोह खनिज टेकड्यांवरील उत्खनन प्रकल्पामुळे बदलू शकणार आहे. मात्र ग्रामस्थांना विश्वासात न घेता शासनानं इथला प्रकल्प रेटल्यानं असंतोष पसरला आहे. या महत्वाकांक्षी सुरजागड लोह खनिज प्रकल्पाविरोधात स्थानिक एकवटले असून जंगल संस्कृती नष्ट करणाऱ्या प्रकल्पाविरोधात ठामपणे उभं राहण्याचा निर्धार गावोगावी होणाऱ्या ग्रामसभांच्या माध्यमातून उमटत आहे. औरंगाबादच्या बेशिस्त वाहतुकीवर आता पोलिसांची आकाशातून नजर राहणार आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्यासाठी चाचणी घेण्यात येत आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर शहरातील वाहतुकीवर पोलिसांचा तिसरा डोळा राहणार आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू केलेला हा प्रयोग नंतर राज्यभरातही राबवता येऊ शकणार आहे. प्रस्तावित मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाबाबत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतून विरोध होतोय. हा मार्ग आपल्या गावामधून जाऊ नये म्हणून सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील 50 गावातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. यासाठी सर्व गावांमधून ग्रामपंचायती विरोधाचे ठराव संमत केले जात असून पुन्हा भूसंपादन नको असा पवित्रा घेतला आहे. हिंगोली तालुक्यातील पारडा इथल्या खून प्रकरणात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष बांगर आणि त्यांचे बंधू नगरसेवक श्रीराम बांगर यांची औरंगाबाद खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली आहे. 23 फेब्रुवारी 2007 रोजी सुरेश तोडकर यांनी बासंबा पोलिसात याबाबत फिर्याद दिली होती.
विठ्ठलाप्पा तुकाराम अप्पा तोडकर यांचा खून केल्याप्रकरणी विविध कलमांखाली 13 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. रत्नागिरी नगर परिषदेची मासिक सभा 2 वेळा तहकूब करण्यात आली आहे, त्यामुळे अनेक विकास कामं मंजूर झालेली नाहीत. शिवसेना राष्ट्रवादीमुळे विकास कामं खुंटली असल्याचा आरोप भाजपचे नगराध्यक्ष करतायत, तर नगराध्यक्ष यांचे सर्व आरोप शिवसेना राष्ट्रवादी फेटाळून काढते. त्यामुळे आता विकास कामं राहिली बाजूला, सर्वच पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यातच धन्यता मानत आहेत. पुण्यात डेंग्यू आणि चिकनगुनिया या रोगांनी थैमान घातलंय. पुण्यात या रोगांचे आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूचे तब्बल 1500 तर चिकनगुनियाचे 400 रुग्ण पुण्यात आढळले आहेत. आणि विशेष म्हणजे या डासांची पैदास व्हीआयपीच्या घरातच होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिका प्रयत्न करत असली तरी नागरिकांनी देखील स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. या होत्या आपल्या राज्यातल्या बातम्या. आता बघूया देशविदेशातल्या महत्वाच्या बातम्या झटपट. डान्सबार प्रकरणी आज महत्वाचा निकाल येणार आहे. डान्सबार कायद्याला स्थगिती मिळेल की नाही यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या कायद्यातील नियम आणि अटी जाचक असल्यामुळे कायद्याला स्थगिती देण्याची मागणी डान्स बार मालकांनी केली आहे. तर कायद्यातील नियम हे बार मालकाच्या हितांचे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गरजेचे असल्याचे महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे. समाजवादी पार्टीच्या महासचिवपदी अमर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा विरोध असताना अमर सिंग यांना महासचिवपदी नेमण्यात आलं. खुद्द मुलायम सिंग यादव यांनी स्वतः नियुक्तीचं पत्र लिहिलं आहे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाला मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावाल असं पत्रात म्हटलं आहे. सद्यस्थितीत मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे काका मंत्री शिवपाल यादव यांच्यातील वादाला अमर सिंग जबाबदार असल्याचा आरोप होतोय. उत्तर प्रदेशातल्या यादव घराण्यातील यादवी अजूनही संपायला तयार नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे समर्थक असलेल्या 7 युवा नेत्यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सपा प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी या सर्वांची हकालपट्टी केली आहे. या सर्व अखिलेश समर्थकांवर पक्षविरोधी कारवाई करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलेली आहे. पंतप्रधानांची प्रतिमा खासगी कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी वापरावी ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे असं सांगतानाच या प्रकरणी प्रसंगी न्यायालयात जाऊ असा भडीमारही त्यांनी केला आहे. MTNL कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात प्रभादेवी येथील कार्यालयावर धरणं आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. या आंदोलनाचं नेतृत्व अरविंद सावंत यांनी केलं, त्याप्रसंगी ते बोलत होते. दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडलाय. जम्मू काश्मीरच्या उरी भागातल्या लच्छीपुरामध्ये झालेल्या चकमकीत लष्करानं तब्बल 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. मात्र या चकमकीत एक जवान शहीद झालाय. दहशतवाद्यांचा सीमेवरून काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न होता, मात्र लष्कराच्या जवानांनी त्यांचा कट उधळून लावत त्यांना यमसदनी पाठवलंय. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर बैठकांचा सिलसिला सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. या बैठकीला IB रॉ या गुप्तचर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याची गरज आहे असं मत माजी गृहसचिव आणि भाजप खासदार RK सिंह यांनी व्यक्त केलं आहे. उरी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी NIA ने गुन्हा दाखल केला आहे. NIA चे 6 सदस्यीय पथक उरीतल्या घटनास्थळी भेट देणार आहे. हल्ल्यात मारले गेलेल्या 4 दहशतवाद्यांचे रक्ताचे नमुने, त्यांच्या हाताचे ठसे इत्यादी पुरावे जमा करण्यात येणार आहेत. तसंच GPS आणि उपग्रहावरून मिळवलेली छायाचित्र न्यायवैद्यक चाचणीसाठी अमेरिकेला पाठवण्यात येणार आहेत. यावरून दहशतवाद्यांनी कोणत्या मार्गाने कशी घुसखोरी केली या संदर्भातील माहिती पुढे येणार आहे. जगभरातल्या देशांनी छुपी युद्ध बंद करून एकमेकांच्या धार्मिक भावना आणि स्वातंत्र्याची कदर करावी असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत ओबामा बोलत होते. राष्ट्राध्यक्ष म्हणून ओबामांची ही अखेरची परिषद. सर्व देशांनी छुपी युद्ध थांबवली तरच जगात शांतता नांदू शकेल असं मत त्यांनी व्यक्त केलं. बलुचिस्तानमध्ये मानवी हक्कांचं हनन होत असून संयुक्त राष्ट्रसंघ मानवी हक्क आयोगानं त्यात लक्ष घालावं अशी मागणी बलुच रिपब्लिकन पक्षाचे नेते अब्दुल नवाज बुक्ती यांनी केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानबाबत घेतलेल्या भूमिकेचं यावेळी बुक्ती यांनी स्वागत केलं आहे.
उरी दहशतवादी हल्ल्यातील बिहारमध्ये शहीद जवान सुनील कुमार यांच्या 3 लेकींनीही अनोख्या शौर्याची प्रचिती साऱ्यांना घडवून दिली आहे. वडिलांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या इच्छेचा मान ठेवून त्या मुलींनी शाळेची परीक्षा दिली आहे. त्यांचेही अश्रू थांबत नव्हते. मात्र अशा परिस्थितीतही आरतीनं 8वीची, अंशुला 6वीची व लहान या अंशिकानं 2री परीक्षा दिली. जीवनात शिकून काहीतरी करून दाखवा असं तिघींना त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं. त्यामुळे वडिलांच्या हौतात्म्यानंतरही न डगमगता या 3ही लेकींनी साऱ्यांना धैर्याचं दर्शन घडवलं. दिल्लीतल्या बुराडी परिसरात भर रस्त्यावर एका मुलीची हत्या करण्यात आली आहे. आदित्य मलिक या हल्लेखोरानं या मुलीवरती तब्बल 20 जास्त वार करून तिची निर्घृण हत्या केली. आरोपी आदित्य गेल्या काही दिवसांपासून या तरुणीच्या मागे होता. या संदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र उपचारानंतर तिचा दुर्दैवी अंत झाला. दरम्यान आरोपी आदित्यला पोलिसांनी अटक केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.